नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस मार्च दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न एम व्ही रामप्रसाद बिस्मिल हे गंगाहून कोणत्या नदीकडे जाणारे सर्वात लांब जहाज बनलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी ब्रह्मपुत्रा नदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी कोणत्या नदीबद्दल वर्णन करण्यात आलं ब्रह्मपुत्रा तर या ठिकाणी बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलं जातं तिबेटमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये आसाममध्ये ब्रह्मपुत्राला काय म्हटलं जातं तर तिबेट मध्ये ब्रह्मपुत्रा नदीला यारलुंग चांगपो असं म्हटलं जातं अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग किंवा दियांग असं म्हटलं जातं आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला दिलाओ नदी असं म्हटलं जातं या ठिकाणी ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा नदीची लांबी लांबी सांगायची म्हटलं तर किलोमीटर एवढी आहे नदी, नदी सुरुवात होते हिमालयातून आणि कोठे जाऊन मिळते गंगा नदीला आणि बंगालच्या उपसागराला क्लिअर या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो प्रमोद सावंत यांनी कितव्या वेळेस गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सलग दुसऱ्या वेळेस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रमोद सावंत यांनी या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे तुम्हाला आठवत आहे जे काही विधानसभा निवडणुका झाल्या होत्या दोन हजार बावीस मध्ये वेगवेगळ्या पाच राज्यांमध्ये या निवडणुका पार झालेल्या आहेत त्याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला आहे ते पाच राज्य कोणकोणते होते उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड मणिपूर आणि गोवा याच्यामध्ये फक्त पंजाब राज्य सोडून बाकीच्या चार राज्यामध्ये या ठिकाणी बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि पंजाब राज्यामध्ये या ठिकाणी आप या पक्षाचं म्हणजेच आम आदमी पक्षाचं या ठिकाणी सरकार आलेलं आहे तर या ठिकाणी प्रमोद सावंत यांनी दुसऱ्या वेळेस गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे गोव्याबद्दल सांगायचं म्हटलं तर गोव्या राज्याची स्थापना झाली तीस मे एकोणीशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आपण आत्ताच पाहिलं राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले आणि राजधानी आहे पणजी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन महत्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला ओलीम तसेच या ठिकाणी अन अकॅडमी जी की भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी या सर्व प्लसच्या फीचर्स सकट तुम्ही वेगवेगळ्या वेग एक्झामची तयारी करू शकता आयकॉनिक फीचर सुद्धा लॉन्च करण्यात आले आहेत आस्क अ डाऊट आणि लाईव्ह मेंटरशिप नावाचे लवकरच अन अकॅडमीच्या मध्ये या ठिकाणी प्राइस हाईक होणार आहे म्हणजेच कोर्सेस महाग होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कोर्सेस परचेस करू शकता एमपीएससी एक्झाम स्टेन हा कूपन कोड यूज करायचा आहे दहा टक्के डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल दोन नवीन कॅटेगरी लाँच करण्यात आले आहेत या कॅटेगरी तुम्ही कॉम्बोज मध्ये सुद्धा परचेस करू शकता सहा बारा आणि चोवीस महिन्याच्या कालावधीसाठी सत्तावीस मार्च दोन हजार ला सकाळी दहा वाजता एमपीएससी कॉम्बॅट नावाची एक टेस्ट ठेवण्यात आली आहे फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट असणारे एमपीएससी एक्झाम स्टेन हा कुपन कोड यूज करून तुम्ही हे टेस्ट देऊ शकता पंचवीस मार्च दोन हजार ला सकाळी दहा वाजता राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज ठेवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर हा दोन हजार एकवीस आणि बावीसच्या नुसार होणाऱ्या एक्झामच्या तारखा आहेत एकाच सबस्क्रिप्शन मध्ये या सर्व प्रकारच्या तुम्ही

सोळा मार्च एकोणीसशे ला आणि मृत्यू झाला आहे आठ डिसेंबर दोन हजार एकवीस ला पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा वर्ल्ड वॉटर डे म्हणजेच जागतिक जल दिवस हा कधी साजरा केला जात असतो तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बावीस मार्चला दरवर्षी या ठिकाणी वर्ल्ड वॉटर डे म्हणजेच जागतिक जल दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार बावीस ची थीम काय आहे विषय काय आहे तर लगेच लिहून घ्या ग्राउंड वॉटर मेकिंग द इनव्हिजिबल व्हिजिबल बरोबर मी परतदा वाचून दाखवतो ग्राउंड वॉटर मेकिंग द इनविजिबल अशा ठिकाणी जागतिक जल दिवसाची विषय आहे किंवा थीम आहे तर बावीस मार्चला काय असतो जागतिक जल दिवस या ठिकाणी दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती असते आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी असतो नो स्मोकिंग डे दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस आणि जागतिक किडनी दिवस पंधरा मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्चला असतो आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस वीस मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस एकवीस मार्चला असतो जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्चला असतो जागतिक जल दिवस तेवीस मार्चला असतो जागतिक हवामान दिवस चोवीस मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पाल्क स्ट्रेट ओलांडून पोहणारी सर्वात तरुण महिला जलतरणपटू कोण बनलेली आहे म्हणजेच या ठिकाणी चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए जिया राय असं त्या तेरा वर्षीय जलतरणपटूचं नाव आहे काळजीपूर्वक आहे का या ठिकाणी या सर्वात तरुण महिला जलतरणपटू ठरलेल्या आहेत त्यांचं नाव आहे जिया राय पाल्क स्ट्रेट म्हणा किंवा पाल्क समुद्र असं म्हणा काही हरकत नाही एक पॉईंट लिहून घ्या भारताच्या तमिळनाडू राज्याच्या व श्रीलंका देशाच्या दरम्यान असलेली ही बंगालच्या मन्नारच्या आखात सोबत जोडते दुसरा पॉइंट लिहून घ्या बंगालच्या उपसागराला आणि उपसागराशी ते जोडत असते कोणती तर ही पालक स्ट्रेट या ठिकाणी हे जे काय पालक स्ट्रेट असतात स्ट्रेटला मराठीमध्ये म्हणतात सामुद्रधुनी तर या ठिकाणी ही जी समुद्र सामुद्रधुनी आहे ती काय असते त्याबद्दल एक पॉईंट लिहून घ्या दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्या समान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी असं म्हणतात खालील यादीमध्ये काही जगातील प्रसिद्ध सामुद्रधुन्या दिलेल्या आहेत त्याच्यापैकी पॉईंट लिहून घ्या हे शंभर टक्के परीक्षेला विचारले जातात पहिला आहे पाल्कची सामुद्रधुनी दुसरी महत्वाची सामुद्रधुनी आहे डोवरची सामुद्रधुनी इंग्लंड व फ्रान्स देशाच्या दरम्यान असून ती उत्तर समुद्राला इंग्लिश खाडीसोबत जोडते तिसरी सामुद्रधुनी आहे जिब्राल्टरची सामुद्रधुनी स्पेन व मोरोक्को देशाच्या दरम्यान आहे ही भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडते आणि चौथी महत्वाची सामुद्रधुनी आहे होम्युची सामुद्रधुनी इराण व ओमान देशाच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी इराणच्या अखाताला ओमानच्या अखातासोबत जोडते महत्वाचा पॉइंट आहे जीके टाइप टाईप आहे परंतु एक्स्ट्रा माहिती आहे लिहून घेऊ शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा अलीकडेच भारत आणि कोणत्या क्रमांकाचा संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे क्रमांकाची ही एडिशन आहे आणि ही एक मिलिटरी आहे नाव दोन हजार बावीस तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत आणि शेसेल्स नावाचा जो काही देश आहे त्या दोन देशादरम्यान नवव्या क्रमांकाचा हा मिलिटरी एक्झरसाइज सुरू झालेला आहे त्याच्या मागचा पर्पज काय आहे तर द्विपक्षीय लष्करी संबंध तयार करणे आणि प्रोत्साहन देणे विविध ऑपरेशन्स दरम्यान मिळालेले अनुभव सामायिक करणे आणि दोन्ही सैन्यांमध्ये कौशल्य आणि चांगल्या सरावांची देवाणघेवाण करणे हा या ठिकाणी लामिएटीए दोन हजार बावीस या एक्सरसाइज मागचा प्रमुख उद्देश आहे किंवा पर्पज आहे या ठिकाणी लगेच म्हणजे काय काही महत्वाचे एक्सरसाइज आहे त्याच्यावरती चर्चा करूया भारत बांगलादेशमध्ये कोणकोणत्या एक्सरसाइज असतात संप्रिती कॉर्पट समवेदना भारत चायनामध्ये हँड इन हँड भारत फ्रान्समध्ये शक्ती वरुणा गरुडा भारत इंडोनेशियामध्ये गरुडा शक्ती आणि कॉर्पट भारत इस्रायलमध्ये ब्ल्यू फ्लॅग भारत जपानमध्ये धर्मा गार्डियन आणि जिमेक्स भारत कझाकिस्तानमध्ये काझिंद नावाची एक्सरसाइज असते भारत रशियामध्ये इंद्रा भारत यूएई एईमध्ये डेझर्ट ईगल भारत युकेमध्ये अजय फॉरियर कोंकण आणि इंद्रधनुष भारत युएसए मध्ये युद्धाभ्यास वज्रप्रहार आणि स्पिटिंग कोबरा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सव्वा सेरदार बेर्डी मुखा मेदो पहा जरा थोडस प्रोनाऊन्सिएशन अवघड आहे तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घेऊ शकता पहा सेरदार बेरडी मुखा मेदो असं त्यांचं नाव आहे ते कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडले गेलेले आहेत तर सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तुर्की साधी सोपी गोष्ट आहे शॉर्टकट लक्षात ठेवा तर तुर्कीमेनिस्तानचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत शेरदार बेर्डी असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ज्या ठिकाणी तुर्कीमेनिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुर्कीमेनिस्तान बद्दल सांगायचं म्हटलं तर राजधानी आहे अश्काबाद आणि चलन वापरलं जातं तुर्कीमिनिस्तानी मानत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा एफ वन बहारीन ग्रँड प्रिक्स दोन हजार बावीस चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे सातवा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी चार्ल्स लेक्लेर्क असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे चार्ल्स लेक्लेर्क असं त्यांचं खेळाडूचं नाव आहे तर त्यांनी या ठिकाणी एफ वन बहरीन ग्रँड प्रिक्स दोन हजार बावीसचं विजेतेपद जिंकलेलं आहे मोनॅको रेस कार चालक आहेत हे चार्ल्स लेक्लेर्क आणि दोन नंबरला आले आहेत या ठिकाणी कार्लोस सेंट ज्युनियर आणि तीन नंबरला आलेले आहेत लुईस हॅमिल्टन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा फ्लाईट कंट्रोल सिस्टम इंटिग्रेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते कोठे करण्यात आलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक राज्यामध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर बेंगलोर या शहरामध्ये या ठिकाणी फ्लाईट कंट्रोल सिस्टम इंटिग्रेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंग यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी कर्नाटक बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्माई राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे नॅशनल पार्क आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरगट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा कोणी शपथ घेतलेली आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एन बिरेन सिंग असं त्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं गोव्याचे सलग दुसऱ्यांदा सेकंड टाईम मुख्यमंत्री म्हणून कोण बनलंय तर त्यांचं नाव आहे प्रमोद सावंतजी अशाच प्रकारे या ठिकाणी मणिपूर राज्याचे स सलग सेकंड टाईम सलग दुसऱ्या वेळेस कोण मुख्यमंत्री बनले आहेत तर त्यांचं नाव आहे एन बिरेन सिंग असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मणिपूर बोलल्यामुळे मणिपूर बद्दल सांगायचं म्हटलं लगेच लिहून घ्या मणिपूर राज्याची स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीशे बहात्तर ला मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत ला गणेशन आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपईमुख पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा तेराव्या क्रमांकाची जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स दोन हजार बावीस कोठे सुरू झालेली आहे पहा या ठिकाणी एक शब्द टाईप करायचा राहिला आहे ग्रँड प्रिक्स दोन हजार बावीस कोठे सुरू झालेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी दुबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तेराव्या क्रमांकाची थर्टीन्थ नंबरची एडिशन कशाची जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स दोन हजार बावीस या ठिकाणी सुरू झालेली आहे दुबई या ठिकाणी अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा माजी क्रिकेटपटू जी आर विश्वनाथ यांचे रिस्ट ॲशुअर्ड अँड अॅटोग बायोग्राफी नावाचं एक आत्मचरित्र आहे ते कोणी लिहिलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आर कौशिक असं त्यांचं नाव आहे पहा या ठिकाणी आत्मचरित्राचं नाव काय आहे जी आर विश्वनाथ पहिली गोष्ट हे कोण आहेत तर हे आहेत माजी क्रिकेटपटू आणि त्यांचं जे काही आत्मचरित्र आहे त्याचं नाव काय आहे रिस अशुअर्ड अँड ऑटोबायोग्राफी अशा प्रकारचं आत्मचरित्राचं नाव आहे अशाच प्रकारे या ठिकाणी जे काही प्रसिद्ध खेळाडू आहेत आणि त्यांच्यावरील जे काही महत्वाचे पुस्तक आहेत किंवा आत्मचरित्र आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारूया प्लेईंग इट माय वे सचिन तेंडुलकर यांचं आहे दोनशे एक्क्याऐंशी अँड बियॉन्ड व्ही व्ही एस लक्ष्मण यांचं आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंगचं आहे सनी डेजचं आहे सुनील गावस्कर यांचं एस अगेन्स्ट ऑड्स आहे सानिया मिर्झा यांचं प्लेईंग टू विन आहे सायना नेहवालचं स्ट्रेट फ्रॉम द हर्ट आहे कपिल देव यांचं अनब्रेकेबल आहे मेरी कोम यांचं द रेस ऑफ माय लाईफ आहे मिल्का सिंग यांचं आणि गोल्डन गर्ल आहे पी टी उषा यांचं अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणते राज्य ई व्ही ए नेवा कार्यक्रम राबवणारे पहिले राज्य ठरलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागालँड हे जे काही राज्य आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नेवा कार्यक्रम राबवणारे पहिले राज्य ठरलेलं आहे शंभर नाही दोनशे टक्के तुम्हाला याचा फुलफॉर्म एक्झाममध्ये विचारला जाणार एन एनई व्ही ए फुल फॉर्म काय नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन प्रोग्रॅम राष्ट्रीय ई विधान अर्ज कार्यक्रम असं मराठीमध्ये म्हणता येईल एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल नागालँडने हे जे काही नेवा कार्यक्रम राबवून या ठिकाणी इतिहास रचलेला आहे दुसरा पॉइंट नेवा लागू करणारा तो पहिलं राज्य ठरलेला आहे आणि तिसरा पॉईंट संपूर्णपणे पेपरलेस होणारी पहिली राज्य विधानसभा ही नागालँडची राज्य विधानसभा ठरलेली आहे पर्याय क्रमांक ए नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न भारत आणि कोणत्या देशाने स्वच्छ ऊर्जा भागीदारी सुरू केलेली आहे म्हणजेच पार्टनरशिप सुरू केलेली आहे कशामध्ये क्लीन एनर्जीमध्ये ऑस्ट्रेलिया जपान रशिया की अमेरिका तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद